गुड मॉर्निंग मागच्या तासिकेमध्ये आपण सखुजी हा पाठ बघितलेला होता तर आता आपण पुढे त्याच्या पुढील पाठ हास्य चित्रातली मुलं हे आपण आता स्थूल वाचन बघणार आहोत हास्यचित्रातली मुलं स्थूल वाचन हे एक स्थूल वाचन आहे आणि ह्या स्थूल वाचनाच्या लेखक मधुकर धर्मापुरीकर आपण पहिल्यांदा हा पाठ सुरू करण्याच्या अगोदर मधुकर धर्मापुरेकर हे जे लेखक आहेत ह्या लेखकांचा आपण परिचय करून घेऊया मग ह्यांचा जन्म झालेल्या एकोणीसशे चौपन्न मध्ये कथा लेखक ललित लेखक आणि व्यंगचित्राचे संग्राहक आणि ह्या सर्वांचे ते काय होते एक अभ्यासक होते एकोणीसशे पासून त्यांनी व्यंगचित्राचा संग्रह करण्यास सुरुवात केली व्यंगचित्र म्हणजे कार्टून्स असतात कार्टूनचे चित्र असतात मग त्यांनी काय केलं तर व्यंगचित्राचे संग्रह व्यंगचित्र जमा करण्यास सुरुवात केली कथालेखनासोबतच व्यंगचित्राच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन आणि कथालेखन ते करतच होते आणि कथालेखनाच्या सोबतच व्यंगचित्र जे होते त्या व्यंगचित्राच्या त्यांना आवड होती आणि त्याच्या आवडीमुळे काय केलं त्याच्याबद्दल त्यांनी विशेष विपुल लेखन भरपूर असं लेखन केलेलं आहे किशोर मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन आर के लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांनी किशोर बहीन लहान मुलांसाठी जे लिहिलेलं पुस्तक आहेत अनकॉमन कॉमन मॅन आर के लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे आर के नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचे मराठी अनुवाद केलेले आहेत त्यांनी काय केलेलं आहे आर के नारायण यांनी लिहिलेलं जे मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेज फ्रेंड्स ह्या हे जे पुस्तकं आहेत ह्या पुस्तकाचे त्यांनी काय केलेलं आहे मराठी ट्रान्सलेशन केलेलं आहे अप्रप्रू रूप विश्वनाथ चिनकुल हे कथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत म्हणजे गोष्टींचं पुस्तकांची लिहिलेली पुस्तके त्यांनी आहेत रेषा लेखक वसंत सरवटे हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडे ही पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत अशा प्रकारे आपण त्यांचा पहिल्यांदा काय बघितला परिचय म्हणजे त्यांनी कोणकोणती पुस्तकं पुस्तके लिहिलेली आहेत काय काय केलेलं आहे त्यांना कोणकोणता पुरस्कार मिळालेला आहे याची आपण माहिती आपण बघितली मग आता आता आपण पुढे जाऊया या पाठामध्ये हा जो पाठ आहे ह्या पाठामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल आपण बघूया बघा हास्यचित्र व्यंगचित्र म्हणजे काय बघा हास्यचित्र व्यंगचित्र म्हणजे काय हास्यचित्र म्हणजे काय आणि व्यंगचित्र म्हणजे काय ती कशी वाचायला पाहिजेत बघा पहिली गोष्ट काय आहे हास्यचित्र आणि व्यंगचित्र म्हणजे काय आणि ती कशी प्रकार प्रकारे वाचली पाहिजेत हे प्रस्तुत पाठातून सांगितलेलं आहे मग ह्या पाठातून काय सांगितलेलं आहे तर हास्यचित्र व्यंगचित्र म्हणजे काय आणि ती कशा कशाप्रकारे वाचायला पाहिजे हास्यचित्र किंवा व्यंगचित्र जे असतात ती कशा प्रकारे वाचली पाहिजेत याचं वर्णन आपल्याला या पाठातून सांगितलेलं आहे हास्यचित्रे व्यंगचित्रे आपल्याला हसवतात विचार करायला भाग पाडतात हास्य चित्रे व व्यंगचित्रे यांमधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्र दुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणली आहे बघा हास्यचित्र आणि व्यंगचित्र जे असतात हे काय करत असत आपल्याला तर आपल्याला हसवत असत म्हणजे ते बघितल्यानंतर किंवा त्यांच्यामध्ये काही जे लिहिलेलं असतं ते चित्रच बघितल्यानंतर आपल्याला काय होतात हसायला येतं किंवा विचार करायला भाग पाडतात म्हणजे आपण एखादं चित्र बघितलं तर त्याच्याबद्दल आपण काय करतो त्या विचार करायला विचार करत बसतो की हे कसलं चित्र आहे कोणाचं चित्र आहे कशाबद्दल आहे तर त्याचा विचार करायला भाग पाडतात मग ही हास्यचित्र व व्यंगचित्र यांमधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्र दुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून म्हणजे हे हास्यचित्र आणि व्यंगचित्र या यांच्यामध्ये काय भेद आहेत हे आपल्याला लेखकांनी दर्श दर्शवलेलं आहे या पाठ पाठामध्ये आणि ह्याच्यामध्ये चित्रदुनियेची सफर या पाठातून घडवून आणलेली आहे प्रस्तुत लेख वयम दोन हजार सोळाच्या दिवाळी अंकातून घेतलेला आहे हा जो लेख आहे हा वयम दोन हजार सोळाच्या दिवाळी अंकातून घेतलेला आहे बघा आता आपण पाठाला सुरुवात करूया बघा आपण दररोज कार्टून्स पाहतो ती आपल्या इतक्या सव्वा ती आपल्या इतक्या सवयीची झालेल्या आहेत की कार्टून्सच्या ऐवजी त्याला कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो बघा आपण काय करतो रे तर लहान मुलं काय करत असतात दररोज दररोज कार्टून्स बघत असतात बघतात ना टी व्हीवरती कार्टून्स बघतात पेपरमध्ये बघतात मग ती कार्टून्स बघत असतो ती आपण आपल्या इतक्या सवयीची झालेली आहेत की त्या ऐवजी कार्टून्सच्या ऐवजी त्याला कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र कि म्हटलं की आपण थबकतो मग आपण जे कार्टून्स बघतो आपण जे कार्टून्स पेपरमध्ये बघतो किंवा टीव्हीमध्ये बघतो त्या त्याची आपल्याला इतकी सवय झालेली असते की त्या कार्टून्सच्या ऐवजी त्याला कुणी आपण ते जे कार्टून बघतो त्या कार्टूनला कोणी दुसऱ्या कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं तर आपण हैराण होऊन जातो बघतो म्हणजे काय आपण हैराण होऊन जातो ते असं का म्हणतात हे व्यंगचित्र आणि हास्यचित्र का म्हणतात त्याला तर शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रीप कार्टून बघा आता जी आपण पाहत असतो ती म्हणजे टीव्हीवरती पाहतो किंवा त्याला काय म्हणतात ती कार्टून्स असतात स्ट्रीप कार्टून म्हणजे चित्रमालिका असते म्हणजे चि, स्ट्रीप कार्टून्स म्हणजे काय चित्रमालिका चिंटू हे त्याचे सर्वात महत्वाचे असे उदाहरण आहे बघा पेपरमध्ये असतात चिंटू पिंटू असे येतात ना पेपरमध्ये मग हे चिंटू पिंटू हे जे हे आहे हे त्याचे सर्वात महत्वाचे असं एक्झाम्पल आहे अशा चित्राच्या पहिल्या भागात कोणीतरी कुणाला तरी सांगत असतं बोलत असतं मग त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते बघा मग अशा कार्टून्स मध्ये काय असतं रे तर पहिल्या भागात कोणीतरी कोणाला तरी, तरी काय सांगत असते म्हणजे एका भागामध्ये काय असतं कोणीतरी एक एक माणूस दुसऱ्याला कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो <coughs> कुणी सांगेल वेडवाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून कोणी म्हणेल त्यात एक जोक असतो कोणी काय म्हणेल तर एखादं चित्र वेळ चित्र काढलं की ते काय झालं कार्टून झालं तर को, दुसरा को एखादा काय सांगेल त्याच्यामध्ये एखादा जोक्स असतो कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो तो दुसऱ्याला बोलतो ते वाचलं की आपल्याला हसू येतं आणि कोणी काय म्हणेल तर म्हणजे प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं त्यामुळे आपल्याला त्यांनी असं उदाहरण दिलेलं आहे मग त्याच्यामध्ये एखादा माणूस का सांगू शकतो तर एक माणूस दुसऱ्याला बोलतो आणि ते वाचलं त्या तो जे बोलतोय ते आपण वाचलं की आपल्याला काय येतं हसू येतं वगैरे हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल मग आता हे सर्व गोष्टी आपण बाजूला ठेवूया आणि जर आपल्याला हास्यचित्र म्हणजे काय याची जर व्याख्या डेफिनेशन जर तयार करायची असेल तर कशाप्रकारे करता येईल बघा आपण सांगतो सफाईदार रेषाने काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र बघा सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे काय झालं तर हास्यचित्र होतं मग हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं हास्य हास्यचित्राचं वैशिष्ट्य काय तर ते पाहि ते पाहिल्यानंतर आपल्याला काय येतं तर आपल्याला हसू येतं म्हणजे ते बघितल्यानंतर आपण हसायला येतं आपल्याला व्यंगचित्र म्हणजे काय व्यंगचित्र म्हणजे हास्य चित्राचा फुडला टप्पा बघा आता हास्यचित्र समजा तुम्हाला तर हास्यचित्र म्हणजे काय गमती सफाईदार रेषाने काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे ते काय असतं हास्यचित्र मग त्याचं वैशिष्ट्य आपण बघितलं की ते आपण पाहिल्यानंतर आपल्याला काय येतं हसायला येत असतं मग आता व्यंगचित्र म्हणजे व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढचा टप्पा पुढला टप्पा म्हणजे नेक्स्ट स्टेप व्यंगचित्र सुद्धा आपल्याला हसवतं पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं मग व्यंगचित्र व्यंगचित्र म्हणजे काय तर व्यंगचित्र पाहिल्यानंतर फक्त हसायला येतं असं नाही तर आपल्याला ले ले तर त्याच्याशिवाय काहीतरी सांगत असतं म्हणजे त्याच्यामधून आपल्याला काहीतरी मेसेज मिळत असतो आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो ते आपल्या लक्षात येतं आणि आपण जर थोडा वेळ थांबून विचार करून बघितलं एखादं व्यंगचित्र पाहिल्यानंतर आपण त्याच्याबद्दल विचार केला तर त्याच्यामध्ये मांडलेल्या गमतीदार जोक्स किंवा काय जे काही गमतीदार चित्र मांडलेलं असेल जे काही मांडलेलं असेल ते आपल्याला थोडा विचार केल्यानंतर लक्षात येतं मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं का बघा मुलांची आता लेखकाने पुढे काय का सांगितलंय तर मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे मुलांची चित्र काढणं हास्यचित्र काढणं ही सर्वात खूप अवघड गोष्ट आहे मुलांची म्हणजे कशी रे तर केवळ मुलांसाठीच नाही तर हास्यचित्रात जी मुलं असतात म्हणजे हास्यचित्र जे असतं त्या हास्यचित्रामध्ये जी मुलं काढलेली असतात ती मुलं काढणं फारच अवघड असतं का तुम्ही काढून पहा तेव्हा लक्षात येईल आणि हे फार कठीण असतं हे कधी तुम्हाला समजेल जेव्हा तुम्ही स्वतः काढून पहाल प्रयत्न कराल तेव्हाच तुम्हाला त्याच्या ते मागे समजेल की ते कठीण असतं की इझी असतं मग येथे लेखकाने आपल्याला काय सांगितलंय तर तुम्ही जेव्हा काढून पहा तेव्हा तुमच्या लक्षात येईल कारण लहान मुलांचं चित्र आकारानं लहान काढलं तर ते थोडंच लहान मुलांचं वाटणार पण कारण बघा आता त्याच्यामध्ये एक गंमत आहे आता एखादा छोटं मुलं आपल्याला काढायचं तर आपण छोटं मुलाचं चित्र कसं काढणार आहे तर आकाराने म्हणजे साईजने कसं काढणार लहान काढणार मग ते लहान लहान मुलाचं साईजने जर छोटं काढलं तर ते लहान मुलंच वाटणार आहे का ही त्याच्यामागची गंमत आहे एखादा उंच माणूस काढला तर तो उंच माणसाचा मुलगा वाटणार का मग एखादा आणि त्याच्यासोबत एखादा उंच माणूस आपण काढला तर तो उंच माणूस त्या माणसाचा मुलगा वाटणार का म्हणजे तो कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो कुणी सांगेल वेळवाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो कोणी काय म्हणेल तर एखादं चित्र वेडवाकडं चित्र काढलं की ते काय झालं कार्टून झालं तर दुसरा को एखादा काय सांगेल त्याच्यामध्ये एखादा जोक्स असतो कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो तो दुसऱ्याला बोलतो ते वाचलं की आपल्याला हसू येतं आणि कोणी काय म्हणेल तर म्हणजे प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू तर त्यामुळे आपल्याला त्यांनी असं उदाहरण दिलेलं आहे मग त्याच्यामध्ये एखादा मा माणूस काय सांगू शकतो तर एक दु, माणूस दुसऱ्याला बोलतो आणि ते वाचलं त्याच्या तो जे बोलतोय ते आपण वाचलं की आपल्याला काय येतं हसू येतं वगैरे हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल मग आता हे सर्व गोष्टी आपण बाजूला ठेवूया आणि जर आपल्याला हास्यचित्र म्हणजे काय याची जर व्याख्या डेफिनेशन जर तयार करायची असेल तर कशा प्रकारे करता येईल बघा आपण सांगतो सफाईदार रेषाने काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र बघा सफाईदार रेषांनी गम काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे काय झालं तर हास्यचित्र होतं मग हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं मग हास्यचित्राचं वैशिष्ट्य काय तर ते पाहि ते पाहिल्यानंतर आपल्याला काय येतं तर आपल्याला हसू येतं म्हणजे ते बघितल्यानंतर आपण हसायला येतं आपला व्यंगचित्र म्हणजे काय व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढला टप्पा बघा आता हास्यचित्र समजा तुम्हाला तर हास्यचित्र म्हणजे काय गमती सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे ते काय असतं हास्यचित्र मग त्याचं वैशिष्ट्य आपण बघितलं की ते आपण पाहिल्यानंतर आपल्याला काय येतं हसायला येत असतं मग आता व्यंगचित्र म्हणजे व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढचा टप्पा फुडला टप्पा म्हणजे नेक्स्ट स्टेप व्यंगचित्र सुद्धा आपल्याला हसवतं पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं मग व्यंगचित्र व्यंगचित्र म्हणजे काय तर व्यंगचित्र पाहिल्यानंतर फक्त हसायला येतं असं नाही तर आपल्याला तर त्याच्याशिवाय काहीतरी सांगत असतं म्हणजे त्याच्यामधून आपल्याला काहीतरी मेसेज मिळत असतो आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो ते आपल्या लक्षात येतं आणि आपण जर थोडा वेळ थांबून विचार करून बघितलं एखादं व्यंगचित्र पाहिल्यानंतर आपण त्याच्याबद्दल विचार केला तर त्याच्यामध्ये मांडलेल्या गमतीदार जोक्स किंवा काय जे काही गमतीदार चित्र मांडलेलं असेल जे काही मांडलेलं असेल ते आपल्याला थोडा विचार केल्यानंतर लक्षात येतं मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं का बघा मुलांची आता लेखकाने पुढे काय सांगितलंय तर मुलांची, का मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे मुलांची चित्र काढणं हास्यचित्र काढणं ही सर्वात खूप अवघड गोष्ट आहे मुलांची म्हणजे कशी रे तर केवळ मुलांसाठीच नाही तर हास्यचित्रात जी मुलं असतात म्हणजे हास्यचित्र जे असतं त्या हास्यचित्रामध्ये जी मुलं काढलेली असतात ती मुलं काढणं फारच अवघड असतं का तुम्ही काढू काढून पहा तेव्हा लक्षात येईल आणि हे फार कठीण असतं हे कधी तुम्हाला समजेल जेव्हा तुम्ही स्वतः काढून पाहाल प्रयत्न कराल तेव्हाच तुम्हाला त्याच्या ते चामा, ते मागे समजेल की आ, मा ते कठीण असतं की इझी असतं मग येथे लेखकाने आपल्याला काय सांगितलंय तर तुम्ही जेव्हा काढून पहा तेव्हा तुमच्या लक्षात येईल कारण लहान मुलांचं चित्र आकारानं लहान काढलं तर ते थोडंच लहान मुलाचं वाटणार पण कारण बघा आता त्याच्यामध्ये गंमत आहे आता एखादा छोटं मुलं आपल्याला काढायचं तर आपण छोटं मुलाचं चित्र कसं काढणार आहे तर आकाराने म्हणजे साईजने कसं काढणार लहान काढणार मग ते लहान लहान मुलाचं साईजने जर छोटं काढलं तर ते लहान मुलंच वाटणार आहे का ही त्याच्यामागची गंमत आहे एखादा उंच माणूस काढला तर तो उंच माणसाचा मुलगा वाटणार का मग एखादा आणि त्याच्यासोबत एखादा उंच माणूस आपण काढला तर तो उंच माणूस त्या माणसाचा मुलगा वाटणार का म्हणजे तो